सबस्क्राइब करा आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणेशजी चॅनलला आणि लेटेस्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आपल्या आयुष्यात हजारो लाखो माणसं येतात जातात, पण त्या हजारो लाखो माणसांमधनं कोणीच त्या एका व्यक्तीची जागा घेऊ शकत नाही जो आपल्यामधून गेलेला आहे. त्यांची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही. असेच आपले माननीय श्री सचिन भाऊ शिंदे त्या व्यक्तींपैकी होते ज्यांची जागा लाखो काय करोडो लोकांमध्ये देखील कोणीच घेऊ शकत नाही. माननीय श्री स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे सदैव स्मरणात. सचिन भाऊ शिंदे यांचा जन्म 29 जून 1991 रोजी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात लोणीकंद या गावी झाला. सचिन भाऊ हे लोणीकंद गावचे भूमिपुत्र होते. बालपणापासूनच सचिन भाऊंना लोकांना मदत करायला फार आवडत असे. सचिन भाऊ यांचं शालेय शिक्षण लोणीकंद गावातील डॉक्टर बसु विद्याधाम हायस्कूल येथे झाले व त्यांचं कॉलेजचं शिक्षण हे वाघोली येथील BJS कॉलेजमध्ये झालं. कॉलेज जीवनापासूनच सचिन भाऊंची तरुणांमध्ये प्रचंड क्रेज होती. कधीही कोणावर अडचण आली, कोणावर वाईट प्रसंग आला तर मागचा पुढचा विचार न करता सचिन भाऊ सदैव मदतीला धावून जात असे. सचिन भाऊ शिंदे यांचं घराणं हे पुणे नगर रोडवरील जमीनदार शेतकरी घराणं होतं. त्यांची स्वतःची वीट भट्टी होती. तसेच त्यांचा मुख्य व्यवसाय हा वाळूचा होता. त्यांचा एक स्टोन क्रशरचा प्लांट देखील होता. सचिन भाऊ जेवढे पैशाने श्रीमंत होते त्यापेक्षा कैक पट्टीने ते मनाने श्रीमंत होते. सचिन भाऊ शिंदे यांचे निकटवर्तीय मित्र सांगतात की सचिन भाऊंनी कितीतरी गरीब मुलांना छोटे मोठे उद्योगधंदे टाकून दिले होते. ते मनाने अतिशय दिलदार होते. तसेच त्यांच्या स्माईलवर संपूर्ण लोणीकंद गावातील तरुण फिदा होते. त्यांची स्माईल इतकी निरागस होती की एका क्षणात कोणालाही आपलंसं करून टाकत होते. सचिन भाऊंची फॉलोविंग बघता त्यांची नजर जाईल जेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा असं म्हणण्यात काहीच गौण नव्हतं. सचिन भाऊंचे लग्न झालेले होते व त्यांना एक अपत्य देखील आहे. युवकांच्या मनापासून ते पूर्ण पुणे नगर रोडवर सचिन भाऊंचं राज्य होतं. येणाऱ्या काही वर्षात हे राज्याचा विस्तार खूप मोठा होणार होता, परंतु काळाला हे मान्य नव्हतं. वेळ खूप लांब होती मित्रांनो, पण काळाने झडप घातली आणि 9 फेब्रुवारी 2021 रोजी वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी तमाम युवकांच्या मनावर राज्य करणारे माणसामधील माणुसकी जपणारे दिलदार व्यक्तिमत्व काळाने आपल्याकडून हिरावून घेतले. स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे यांच्या दशक्रियाविधीला संपूर्ण महाराष्ट्राला कळाले की सचिन भाऊंना नगर पुणे रोडचा बाप, किंग ऑफ नगर पुणे रोड असे का म्हणतात. सचिन भाऊ गेल्यानंतरही युवकांच्या मनातील त्यांची जागा कणभरही कमी झाली नाही आणि ती कधी होणार नाही. सचिन भाऊ नेहमीच पुणे नगर रोडच्या युवकांमधील एक ध्रुवतारा होते. ते ध्रुवतारा कायम राहणार आहे. आज मित्रांनो सचिन भाऊ शिंदे जाऊन 1 महिना उलटून गेलेला आहे, तरी देखील सचिन भाऊंच्या नावाने यूट्यूबवर सगळ्यात जास्त व्हिडिओ, कुठल्याही सोशल मीडिया साईटवर जाऊन बघा, सचिन भाऊंचे आज देखील सगळ्यात जास्त व्हिडिओ हे सगळ्यात जास्त स्टेटस पडत असतात. म्हणजे माझ्या अंदाजे दिवसागणिक त्यांच्या नावाने त्यांचे चाहते, त्यांचा मित्रपरिवार दिवसाला 5 ते 10 व्हिडिओ प्रत्येक सोशल मीडिया साईटवर त्यांचे टाकत असतील. आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे स्टेटस जर तुम्ही बघितले तर तुम्हाला त्याच्यातून एका गोष्टीचा अंदाज नक्की येईल. त्यांचं स्टेटस असं असतं, वाघ आमचा, बाप तुमचा, स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे, फितुरांपासून सावध रहा, कारण जे काम अख्खं पुणे जिल्हा करू शकलं नाही ते काम एका फितुराने केलं आहे. यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो की काय घडलं असेल आणि काय नाही. व्हिडिओचे सौजन्य द ग्रुप ऑफ SS कंपनी, द SS ग्रुप ऑफ कंपनी पुणे जिल्हा, सचिन भाऊ शिंदे मित्र परिवार लोणीकंद, सचिन भाऊ शिंदे युवा मंच पुणे नगर रोड, सचिन भाऊ शिंदे मित्र परिवार पुणे जिल्हा.